नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक होते आहे, पुढच्या काही क्षणांमध्ये ही बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर 4 वाजता ही बैठक होईल। सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुका यावर या बैठकीत चर्चा होईल असं कळतं आहे। मविया मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांवर सुद्धा चर्चा होईल असं कळतं आहे। याशिवाय बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सध्याची राजकीय परिस्थिती हे सगळे विषय चर्चेत आणले जातील, हाताळले जातील। साधारणपणे पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 4 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 1 तासाने ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होईल। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची ही बैठक असेल। 3 पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे, या 3 पक्षांमध्ये समन्वय रहावा याकरता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि समन्वयासाठी त्या तिन्ही पक्षांचं त्या त्या मुद्द्यावरचं एकमत अपेक्षित आहे आणि म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। दर महिन्यामध्ये किंवा एका ठराविक कालावधीनंतर समन्वय समितीची बैठक होत असते। भारतीय जनता पक्षाची स्थिती वैफल्यग्रस्त आहे। महाविकास आघाडी बनली आणि त्यांना तरी स्वप्न पडत होते की आपण सत्तेत येऊ, परंतु आमच्या तिन्ही पक्षांनी ज्या पद्धतीनं हे राज्य चालवलेलं आहे त्याचा उपयोग राज्यातील नागरिकांकरता होतोय, सामान्य माणसासाठी होतोय, देश पातळीला सुद्धा केलेल्या कामाचं कौतुक होतंय, त्याच्यातून वैफल्यग्रस्त होऊन भारतीय जनता पक्ष असे काही पावलं उचलत आहेत, काही आरोप करत आहे, जनतेला हे खरं वाटणार नाही। हे वैफल्यातून केलेले आरोप आहेत। हे आरोप होत असताना आमची जबाबदारी की आमचं सरकार आम्ही मजबूत पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालवणं ही आमची जबाबदारी आहे। जास्तीत जास्त चांगलं काम करणं, लोकांना आवश्यक त्या गोष्टी आम्ही करतो, हे काम करणं हेच उत्तर यांना असतं। म्हणजे ते जितकं आम्ही चांगलं काम करू तितके ते चिडणार, वैफल्यग्रस्त होणार, आरोप करणार, हे तर ग्रहीत धरायचे। प्रमोद महाजनजींच्या बाबतीत जागा ज्यावेळेस रिक्त झाली त्यावेळेस सर्वांनी मिळून सहकार्य केलं होतं आणि बिनविरोध केलं होतं हा इतिहास आहे। माझ्या ते आम्ही तसं योग्य वेळी विनंती करू। आमचे मुंबईचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, सगळ्यात आधी तर या बैठकी संदर्भात काय माहिती मिळते? कारण दर ठराविक कालावधीने किंवा दर महिन्यामध्ये या समन्वय समितीची बैठक होत असते, तशीची बैठक आहे का काही उद्देशानं ही बैठक आहे? सुवर्ण, दर महिन्याला ही महत्वाची बैठक होत असते। महाविकास विकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधले जे समन्वय नेते आहेत त्यांची ही महत्वाची बैठक होत असते। महाविकास आघाडीमध्ये आपापसांमध्ये समन्वय राहावा आणि पक्षांतर्गत जे सर्व आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे काही प्रश्न प्रलंबित असतील ते सुटावे या दृष्टिकोनातून ही बैठक होत असते। मात्र आज 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती ही जी महत्वाची बैठक होते आहे, त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांसंदर्भात प्रामुख्याने चर्चा होणार आहे। त्याचबरोबर महामंडळांचे जे प्रलंबित नियुक्त्या आहेत, अध्यक्षपदांच्या पण नियुक्त्या आहेत, त्याचबरोबर काही सदस्यांच्या ज्या नियुक्त्या या संदर्भात महत्वाची बैठक होणार आहे। त्याचबरोबर सध्या भाजपकडनं, विरोधी पक्ष भाजपकडनं सातत्यानं महाविकास आघाडीतील मंत्र्यांवरती असेल किंवा नेत्यांवरती वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत गांभीर्याने केले जात आहेत, त्या संदर्भात ही महत्वाची बैठकीमध्ये चर्चा देखील होणार आहे। या बैठकीत नेमकी काय काय चर्चा होते ही बैठक संपल्यानंतर कळू शकेल। मात्र सध्या समन्वय समितीच्या या बैठकीमध्ये एकूणच महाविकास आघाडी समोर जी प्रमुख आव्हाने आहेत आणि पक्षांतर्गत जी काही आव्हानं आहेत, आमदारांचे प्रश्न असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी ही नेत्यांची महत्वाची चर्चा होत आहे या बैठकीत। नक्की उदय, मात्र प्राथमिकतेने सध्या जो प्रश्न महाविकास आघाडी सरकारला भेडसावतो आहे तो म्हणजे तिन्ही पक्षातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या नेत्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांची होत असलेली चौकशी किंवा कारवाई, तर या अनुषंगाने काही ठोस चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते का? अगदी बरोबर, या बैठकीमध्ये ही या बैठकीमध्ये अशी चर्चा होणं हे स्वाभाविक आहे, कारण महाविकास आघाडीची प्रतिमा जी आहे त्या आरोपांमुळे मलिन होत आहे। जर का महाविकास आघाडीला त्यांची प्रतिमा चांगली ठेवायची असेल तर निश्चितच भ्रष्टाचाराचे जे काही आरोप भाजपकडनं महाविकास आघाडीवरती होत आहेत ते आरोप खोडून काढणं आणि त्या आरोपांचे पुराव्यानिशी पूर्णपणे जनतेसमोर सांगणं हे अतिशय महत्वाचं काम या महाविकास आघाडीकडे असणार आहे। महाविकास आघाडीची प्रतिमा चांगली ठेवण्याचं काम हे समन्वय समितीच्या माध्यमातून होत आहे का हे आता पाहावं लागेल आपल्याला। नक्की उदय, तूर्तास धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। एक विषय अजून, तो म्हणजे असा की जो काही आपण ड्रामा सगळा किरीट सोमय्यांभोवती घडलेला बघितला,
म्हणजे किरीट सोमय्यांना मुंबईतून घराबाहेर पडू दिलं नाही, त्यानंतर त्यांना कोल्हापूरला जाताना अडवलं, त्यांना कराडमध्येच उतरवून घेतलं गेलं, या सगळ्याविषयी सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं, ही कारवाई सूडबुद्धीनं करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तर या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केलं. सोमय्यांवरील कारवाईवरून मविया सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असंही ते म्हणाले. मला काल गणेश विसर्जन पासून वंचित ठेवण्यात कारस्थान केलं. 6 तास मला माझा घरी आणि माझा घरचा कार्यालय कोंडून ठेवण्यात आलं. गणेश विसर्जन त्यानंतर अंबेमाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर पोलिसांनी मोठी कॉर्डन केली, माझी धक्काबुक्की केली. मला ट्रेन मिळणार नाही यासाठी मला स्टेशनच्या बाहेरच अडवलं. सरकारचे पोलीस फोर्जरी करतात, फोर्ज खोटा ऑर्डर दाखवतात आणि आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात. मध्ये आकस किंवा सूड या शब्दांचा वापर कोणी करू नये. गृहमंत्रालय मी माहिती घेतली सकाळी, पूर्ण माहिती घेतली आणि गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होतील असं वाटलं दोन्ही बाजूनी आणि त्यातून ही कारवाई झाली. ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांवरती आरोप करण्याचं कारण नाही. व्यक्तिशः याकडे जर कोणी त्या दृष्टीनं पाहत असेल की मुख्यमंत्र्यांनी केलं, मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीमध्ये पडत नाही. आम्ही एकदम फिवी करणार ते झालत नाही का ती सिमेंट सिमेंटची पाडते बघा हे क्यू नाही ती वाट तुटती सिमेंटची बनयाची कुठलंही काही झालं तरी तुम्ही 5-10 वर्षात काळजीत करू. तर राज्यात एखादी मोठी घटना असेल तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं जातं. मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं की नाही हे माहीत नाही, तसंच गृहविभागाचा विषय आहे त्यामुळे ही नोटीस पाठवली असं गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. नॉर्मली अशा प्रकारची ज्यावेळेला घटना होते त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांना पण ब्रीफिंग करतात आणि मुख्यमंत्री महोदयांना पण ब्रीफिंग करतात. आता या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग केलं किंवा नाही केलं मला माहिती नाही, परंतु मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध नाही. याच्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्रालयाने घेतला ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केलेलं आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. तर अशा प्रकारची कारवाई देशात पहिल्यांदाच झाली असेल की एखादी व्यक्ती तक्रार करण्याकरता जाते आणि त्यालाच पोलिसांकडून थांबवलं जातं असं फडणवीस म्हणाले. आता या संदर्भात तर तेच दोन पक्ष सांगू शकतात. थोडंसं असं असू शकतं कदाचित की मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि डायरेक्ट गृह मंत्रालयाने ती केली असेल, पण माझं मत असं आहे की मग मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये दखल देऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे. चुकीची कारवाई चालली.